राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे कायद्याचं पालन न करणाऱ्या दोन दुकानांवर तहसीलदारांनी कारवाई करत सदर दुकानं सील केली आहेत. त्यामुळे आता नियम न पाळणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा इशारा तहसीलदार फसियुद्दीन शेख यांनी दिलाय. कोरोना संदर्भात उपाययोजना म्हणून राहुरी शहरासह तालुक्यातील दुकानदारांना नियम आणि अटींचं पालन करून दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. टाकळीम्या येथे तहसीलदार शेख आणि पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे गेले असताना काही दुकानांमध्ये गर्दी आढळून आली, तर शासनानं घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या राहुल शुक्लाल फिरोदिया यांच्या मालकीचे कापड दुकान आणि काणिफनाथ मोबाईल शॉप दुकानांवर दुकानं सील करत कारवाई करण्यात आली. तर येथील ग्रामसुरक्षा समितीसोबत दुकानं उघडण्याच्या नियमावलीबाबतीत बैठक घेऊन योग्य त्या सूचना प्रशासनाच्या वतीनं केल्या गेल्यात. बैठकीला सुरेश निमसे, सरपंच ज्ञानदेव निमसे, रवींद्र मोरे, सुभाष जुद्रे, बाळासाहेब जाधव, मंडलाधिकारी मंडलिक, तलाठी मनोज शिरसाट, ग्रामसेवक जी आर बेल्हेकर उपस्थित होते. आज आपल्या देशावर नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोना सारख्या महामारीचे मोठे संकट वाढवले आहे. या संकटातून जर आपल्याला व आपल्या परिवाराला वाचवायचं असेल तर आपण सरकारी नियमांचं कडेकोट पालन करा. जे नियम आपल्याला घालून दिलेत त्याचं पालन करा. सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क वापरणे असेल, वेळोवेळी सॅनिटायझरने हात धुणे असेल, साबणाने हात धुणे असेल, शिवाय कामाशिवाय बाहेर पडू नका, विनाकारण फिरू नका. या सगळ्या नियमांचं पालन करा असे मी आपणाला सर्वांना टाकळीम्या ग्रामपंचायतच्या वतीने आवाहन करतो. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया, राहुरी.